Hello, check. Hello. हॅलो धन्यवाद डीजे. चला बोलूया मैदानाच्या दिशेने. थोडासा व्यत्यय आला होता मित्रांनो, समक्ष आहोत. तर नंतर बोलूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. पाहायला मिळतोय धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या असेल 20 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना प्रवीण यांच्या मार्फत 4 चेंडूचा खेळाला संपुष्टात. शेवटचे 2 चेंडू शेषाच्या षटकामध्ये चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. तर निरंजन दादाचे 3 चेंडू मध्ये 3 चौकार मारले. तर नितेश दादा कुवेसकर यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक. निरंजन दादा यांच्यासाठी 3 चेंडू 3 चौकार, सलग 3 चौकार मारले. तर नितेश दादा कुवेसकर यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र व्हाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. नक्कीच एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं. पंतांचे हात समांतर, चेंडू गेला अवंतर 1 धावेसाठी. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाजी मार्गावर. गोलंदाज असेल प्रवीण. इथे मात्र नोचा इशारा दिला गेला. नोच्या थोडा पुन्हा अतिरिक्त 1 धाव, 9+1 टोटल 2 धावा नक्की अर्जित केल्या गेल्या. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होती आहे 24 धावा. कृपया विनंती असेल एक्स्ट्रा माईक, इतर असं एक्स्ट्रा माईक कोणाकडे असेल तर जमा करायचं आहे. आपले व्यासपीठावरती आदरणीय सन्मान्य व्यक्तिमत्व किंवा आयोजन कमिटी आपल्याला विनंती केली तर आपल्या कोणाकडे माईक असेल तर कृपया व्यासपीठावरती सुपूर्त करायचं आहे. चला बोलूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. शेवटचं षटक असेल गोलंदाजी मार्गावर. गोलंदाज असेल सौरभ. वैयक्तिक पहिलं सांगित, चौथं षटक सौरभ यांना केल्यासाठी नक्की प्राचारण केलं गेलं स्लॉगर साठी. पहिला चेंडू नऊच्या स्वरूपात, 9+1 टोटल 2 धावा नक्की अर्जित केल्या गेल्या. चांगली गोलंदाजी करणार का प्रवीण? ओ हो, चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. नक्कीच प्रवीण ज्यावेळी मागे गणेश नगर मध्ये जेव्हा नॅमा बॉईज जेव्हा फायनल खेळत होता तेव्हा मात्र नक्कीच तिथे मात्र अतिरिक्त खेळाडू म्हणून नक्कीच हजेरी लावलेला तोच आता नक्कीच सौरभ. चांगली गोलंदाजी, काय होतंय पाहावं लागेल. इथे मात्र तू कि मी कि तू करता करता मात्र नक्कीच नाही काय चुकी नाही. कॅमेऱ्यात बघायची सवय लागली होती, फोटो काढता काढता कदाचित कॅमेऱ्यातून दिसणार का बघत असावा. इथे मात्र पुन्हा एकदा व्हाईट. यष्टी रक्षकाची काही चुकी नाही, अप्रतिम अशी फोटोग्राफी करताना पाहायला मिळत होते. तर फोटोग्राफीची सवय लागली असताना कदा चेंडू कुठे गेला हे सुद्धा कॅमेऱ्यातून पाहणार का हे सुद्धा गरजेचं होतं. पुन्हा एकदा इकडे त्याला प्राधान्य दिलं. धावसंख्या देखील वाढ होते, धावसंख्या होते 29 धावा. पुन्हा निरंजनचा मोठे प्रहार करणार का पाहावं लागेल. शेवटचं षटक असेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते सौरभ. अप्रतिम गोलंदाजी मित्रा. शेवटच्या क्षणापर्यंत जखडून ठेवलं गेलं, कोणत्या प्रकारचे मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं गेलं. आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये पहिला चेंडू, पहिला प्रहार, मोठा चौकार कोणाच्या बॅटमध्ये आला गेला. तर पुन्हा एकदा फुलटा चेंडू, क्षेत्ररक्षक चुकी करतो. क्षेत्ररक्षक हाय बाय करून चेंडू आतो. संकेत धनंत चौकार. चला धन्यवाद डीजे. इथे मात्र ताकदवार हा प्रहार, चेंडू गेला सीमारेषापार, मिळाल्या धावा 4. गेटच्या बाहेर ज्या कोणी बाईक पार्किंग केल्यात विनंती असेल एका लाईन मध्ये पार्क करायचे मित्रांनो. जर मोठी गाडी आली तर त्या मोठ्या गाडीला जाण्यासाठी रस्ता द्यायचा आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला. 1 धावेमध्ये रूपांतर केलं गेलं. धावसंख्या देखील वाढ. अशा रीतीने 4 षटकांचा सामनाला संपुष्टात. 7 षटकाखेर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 35 धावा. विजयासाठी लक्ष असेल पप्पा 11 या संघासाठी 36 धावा. हॅलो हॅलो नॅमा बॉईजच्या सर्व सभासदांना विनंती आहे, कृपया करून रोडवरती ज्या बाईक अडमतिडा लागल्या आहेत ते कृपया करून काढून घ्यायचे आहेत. टोचनवाले येणार आहेत. बाईकवाल्यांना विनंती आहे आपल्या बाईक व्यवस्थित लावा, नाहीतर टोचनवाले येऊन उचलून घेऊन जातील, त्याची जबाबदारी तुमचीच राहील. Yeah.
विनंती आहे होणारा सामना असेल एनसीसी वर्सेस बीएस फायटर दोन्ही संघाचे कर्णधार यायचे एनसीसी वर्सेस बीएस फायटर संघ मालकांना विनंती आहे कृपया आपली फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या आपल्याला प्रत्येक संघाचे पाच सामने खेळायचे आहेत याची कृपया करून नोंद घ्यायची आहे विनंती आहे की टॉस पास जवळ घ्यायचे आणि मी योगेश पाटील यांना विनंती करतो की टॉस बॉक्स जवळ जायचं योगेश पाटील दोन्ही संघाचे कर्णधार आले आहेत का एनसीसी बॉईज ने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रथम फिल्डिंगचं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद चला वळूया मैदानाच्या दिशेने तीन धावा नक्की दोन चेंडू वगैरे तीन धावा अर्जित केले गेले चांगला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न थोडीशी दिशा अचूक घेणं गरजेचं होतं का तेच डेफिनेटली एक धाव नक्की अर्जित केले धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होती व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव नक्की तीन चेंडू अखेर धावसंख्या होती चार धावा विजयासाठी लक्ष असेल छत्तीस धावा करायचे असतील मोठे प्रहार सुरुवातीपासून मोठे प्रहार करणं गरजेचं असेल का तर येत असेल प्रति ओव्हरला नऊ रनची सरासरी गाठावी लागेल तर कुठेतरी मात्र कमबॅक करताना पाहायला मिळेल का पाहावं लागेल सौरभ ज्याच्या मार्फत जर शेवटचं षटक हाताळलं होतं तोच गोलसाठी प्रत्येक षटकामध्ये एकाच चौकारीनं गरजेचं असेल का तेच डेफिनेटली असेल एका फलंदाजाने मात्र आक्रमकपणे घेणं गरजेचं असेल तर एकानं मात्र संयमिकी करणं गरजेचं असेल का तर येस डेफिनेटली चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तर नक्कीच गोलंदाजांचं क्षेत्ररक्षक याने मात्र नक्की मोठ्या फटक्यांपासून वंचित आणि एकही चौकार जाणार नाही असं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असेल तर येस डेफिनेटली वळे मैदानाच्या दिशेने काय घडणार पाहावं लागेल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय सूर्यकांत टोटल दोन धावा नक्की अर्जित केल्या गेल्या नो प्लस वन विनंती करतो गेटच्या बाहेर जे गाड्या लागल्या ते MH48C P6971 ही गाडी सुद्धा तिथून गेटच्या समोर हलवायची आहे मित्रांनो विनंती असेल तदनंतर 9519 ह्या गाडीला सुद्धा विनंती असेल या गाडी रोडच्या थोड्याशा मधोमध येतात विनंती असेल तदनंतर 4297 या तीन गाड्या विनंती असेल मित्रांनो थोड्याशा पुढे मागे करायच्या आहेत धावसंख्येचा विचार केला तर एक षटकाचा सामनाला संपुष्टात एक षटका अखेर धावसंख्येत नऊ धावा गरज असेल नऊ धावींची तर यस पहिल्या षटकामध्ये मात्र जो उच्चांक गाठायचा असेल प्रति ओव्हर नऊची सरासरी तो मात्र नक्कीच अर्जित केला गेला नक्कीच पप्पा किंग या संघामार्फत पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला गेला सौरभ यांच्या होतात एकेरी धावला प्राधान्य गेलं धावसंख्येत एकने वाढ होईल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते दहा धावा पुन्हा एकदा नौका गोलंदाज येताना पाहिला मी तो संकेत मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट परिधान केलेला वाईट वाईट आहे मित्रांनो आपल्याकडे दोन दोन हंबर आहेत एक लेफ्ट डोळा आणि एक राईट डोळा त्यामुळे कोणते रॉंग डिसिजन येणार नाही याची शाश्वती घ्या दोन अंपायर
दोन्ही बाजूने नक्कीच पाहायला सज्ज आहेत. पुन्हा एकदा एकेरी धावेला प्राधान्य दिलं, धाव संख्येत एकने वाढ होतीये. प्रत्येक षटकामध्ये एक चौकार येणं गरजेचं असेल का? तर येस कंपल्सरी असेल. आणि प्रति ओव्हर 9 धावा, चांगली रणनीती पाहिल्यानंतर व्हाईट प्लस व्हाईट प्लस 2 असे दोन व्हाईट जरी अतिरिक्त आले तरी चौकाराची खेळ होऊ शकते. चांगला चेंडू पुन्हा सन्मान दिला एकेरी धावेला प्राधान्य, धाव संख्येत एकने वाढ होते. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते 13 धावा. पुन्हा एकदा समीकरण असेल 13 या मेरा मेरा या 13. टीम साई एकवीरा की पप्पा किंग, कोण विजेता असेल, कोण जिंकणार, कोण हरणार, काय घडणार, काय बिघडणार, काय वेळातच मित्रांनो पाहायला मिळणार. सध्या पाहतोय आपण एक क्रिकेटचा महासंग्रह अर्थातच न्यामा बॉईज पुरस्कृत MNPL 2023 क्रिकेटचा महासंग्रह अप्रतिमचं आयोजन पाहायला मिळत आहे. चार चेंडूचा खेळ संपुष्टात, चार चेंडू अखेर धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होती 14. शेवटचे दोन चेंडू शेष असेल या षटकामध्ये. मोठा प्रहार करणार का सौरभ पाहावं लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला, एक धाव नक्की अर्जित केली गेली. धाव संख्या देखने वाढ होते, धाव संख्या होते 15. आता समीकरण असेल 13 चेंडू 21 धावा. या चेंडूवरती प्रहार करणार का मोठा? येस. ओ चांगला फटका होता, पॉवर जनरेट केली होती, परंतु चांगला आपल्या पॉवर थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते गोलंदाजा मार्फत संकेत यांच्या मार्फत. आणि हा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतो. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होत आहेत 15 धावा. आता समीकरण असेल 12 चेंडू 21 धावा, 12 चेंडू 21 धावा. नक्कीच आपण पाहतो एक स्वादिष्ट असं नाश्त्याची सोय केली होती आपले प्रवीण दादा गहाटे साहेब मैत्री उपहार यांच्या मार्फत. अप्रतिम सुस्वाद अशा नाश्त्याची सोय करण्यात आली, त्यांचा सुद्धा आयोजकांमार्फत खूप खूप आणि सहर्ष सहर्ष स्वागत. आणि दादा धन्यवाद. चला बोलूया मैदानाच्या दिशेने. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते 17 धावा. अजून 19 धावा करावे लागतील, मोठे फटके खेळणं गरजेचं असेल का? येस डेफिनेटली असेल. ओ इथे मात्र कदाचित ह्या चेंडूला हाफ ट्रॅकर चेंडू बनवणं गरजेचं होतं का? येस डेफिनेटली होतं. सर्व खेळाडूंना विनंती आहे, चहा पाण्याची व्यवस्था आपल्या डाव्या बाजूला केली आहे. पैसे देऊन प्रत्येकाने चहा पाणी प्यायचे आहे आणि नाश्ता पण करायचा आहे. आणि मंडळाच्या सभासदांना म्हणजे विनंती आहे, व्हाईटच्या स्वरूपात नक्की दंडित केलं गेलं गोलंदाजाला. आपण पाहता डीजे मार्फत प्रतिमाशी गाण्यांची मेजवानी. धन्यवाद डीजे अप्रतिमाशी. गाणी आपल्या मार्फत सुद्धा प्रेक्षकांच्या परवडीत येत आहेत. त्यानंतर डीबीएन लाईव्ह. इथे मात्र मोठा प्रहार, धाव संख्येचा विचार करतो, धाव संख्या धावपटावरती केली जाते 22. धाव संख्येचा विचार करायचा, धाव संख्या 22. शेवटचे दोन चेंडू शेष असतील. समीकरण असेल 8 चेंडू 14 धावा, 8 चेंडू 14 धावा.
क्षेत्ररक्षण दोड थांबल होताना पाहायला मिळते. मोठा प्रहार येताना पाहायला मिळाला चौकाराचा. पुन्हा एकदा अकुट चेंडू इथे, मात्र सिक्सर. हाफ ट्रॅकर चेंडू होता, डाऊन द ग्राउंड मारायचा प्रयत्न. विकेट गिरता व संगीत बसतो डीजे. चला बोलूया मैदानाच्या दिशेने अप्रतिम अशी रंगत पाहायला मिळते. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. पुन्हा अकुट टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करताना पाहायला मिळतो का सौरभ. सौरभ आणि सौरभ कदाचित धाव येणं गरजेचं होतं, रन येणं गरजेचं होतं. इथे मात्र विकेटचं पतन येताना पाहायला मिळत आहे. कदाचित शेवटचा चेंडू होता आपल्याकडे, मात्र नक्कीच स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला होता सौरभ. चला धन्यवाद डीजे. आता समीकरण असेल 6-14. आपण पाहतात न्यामबाईत पुरस्कृत अप्रतिमाशी माना सन्मानची स्पर्धा. त्यासाठी युट्यूब डीबीएन लाईव्ह यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. डीजे विनू यांच्या मार्फत येताना पाहायला मिळते एक सुमधुर अशी गाण्यांची मेजवानी. तदनंतर पाहिजे आमचे साथी स्कोर लेखक कृष्णा सर यांचं सुद्धा खूप खूप आणि सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. रनआउटची नामी संधी असेल का? येस. विकेटचं पतन. सौरभ बॅक टू द पवेलियन. विकेट गिरता हुआ संगीत बसवा डीजे. चला धन्यवाद डीजे. पाहूया शर्यत तर नक्की तर क्रिकेटची चेंडू आणि बॅटची शर्यत पाहायला मिळते. चांगला चेंडू होता, धावची संधी होती. रिव्ह्यू हॅलो हॅलो. खरोखरच या मोरेगावमध्ये कुठंतरी मैदानाची तरतूद पडते आणि ते आम्हाला मैदानाचं उपलब्ध करून दिले आहेत ते आमचे पंढरे पाटील साहेब यांना कृपया करून विनंती करतो की स्टेजवरती यायचं आहे. पंढरे पाटील साहेब स्टेजवरती यायचं आहे. पुन्हा एकदा विकेट डीजे. खेळाडू कक्ष कृपया करून येण्या जाण्यासाठी रस्ता देवा. ओह डीजे अप्रतिम. पंढरी पाटील साहेब कृपया करून. ओके ओके चाल चाल. ओहो काय एफर्ट आहे अप्रतिम मित्रा. नेत्रदीपक मॅग्निफिसियंट एफर्ट. क्लास क्लास फलंदाज क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फटका सुद्धा तितकाच ताकदवर होता. त्याच पद्धतीने त्याच जोमाचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. आपल्या संघाच्या विजयासाठी दिलेलं 100% एफर्ट. ओहो नक्कीच कौतुक असेल मित्र. पुन्हा एकदा ताकदवर फटका घेताना पाहायला मिळतो. त्यात ताकदीचं नाही की नाही तर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळते फलंदाज विराजांच्या मार्फत. परंतु त्यात साजेचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळत आहे. काय क्लास क्लास आणि क्लास. डॉट बॉल एक अवंतर एक धाव नक्की. धाव संख्या विचारलं तर धाव संख्या होते तेवी दवा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा विजय मिळवताना पाहायला मिळते टीम साई एकवीरा. नामाबाईच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की कृपया करून रस्त्यावरतील रहदारीचा रस्ता चालू राहू दे. गाड्यांचा अडथळा असेल तर कृपया करून गाड्या बाजूला घ्यायच्या आहेत.